आज आपण बनवणार आहोत पावभाजी। पावभाजी सर्वांनाच आवडते, यासाठी साहित्य तयार ठेवा। कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा, उकडलेले वाटाणे, हिरवी पात, लसूण, तिखट मीठ, हळद, पावभाजी मसाला आणि कोथिंबीर। तर आता सुरू करूया। एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घ्या, त्यात जिरे, मोहरी, लसूण, कांदा टाकून घ्या। त्यानंतर हिरवी पात, हे सर्व साहित्य टाकल्यानंतर टोमॅटो टाका। याचं प्रमाण आपण दिलेलं आहे। आता हे चांगल्या प्रकारे परतून घ्या। हे चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता कोथिंबीर टाका। कोथिंबीर टाकल्यानंतर हलवून घेऊया। नंतर यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला टाकून घ्या। हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून परतून घ्या। पहा, चांगला तवंग येत आहे। यात आता उकडलेले वाटाणे आणि आलू टाका। हे सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। व्यवस्थित हलवून परतून घ्या। आता याला थोडस मॅश करून घ्या। पहा, उलटण्याने एखाद्या वाटीने कशानेही करू शकता। अर्धा कप पाणी टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या। आपला गॅस मीडियमवर आहे, म्हणजे जास्त स्लो नाही आणि जास्त हाय नाही। भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। परत अर्धा कप पाणी टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या। आता याला उकळायला ठेवा। 2 ते 3 मिनिट चांगले उकळू द्या। भाजी उकळून झालेली आहे। यावर आता थोडीशी कोथिंबीर टाका। आपली भाजी आता तयार आहे। पहा, जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढीच टेस्ट पण छान आहे। तरी आपण कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि भाजीवर थोडंसं बटर टाकून सर्व करूया। खरंच खूप टेस्टी आहे।